AIN न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा। उदगीर शहर आणि ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांच्या सोयीसाठी एखादा गुन्हा घडल्यास त्यांना तात्काळ जलद मदत मिळावी याकरिता पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या संकल्पनेतून बीट मार्शल चार्ली कमांडोची स्थापना करण्यात आली। शहरातील उदगीर शहर व उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांच्या सोयीसाठी व त्यांच्या मदतीसाठी एखादा गुन्हा घडल्यास त्यांना तत्काळ जलद मदत मिळावी याकरिता पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या संकल्पनेतून बीट मार्शल चार्ली कमांडोची स्थापना करण्यात आली। या उपक्रमाची सुरुवात 1 फेब्रुवारी रोजी उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन यांनी शहर पोलीस स्टेशन येथे हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली। यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक एडके, पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील, पोलीस नाईक तुळशीराम बरुरे, पोलीस नाईक सचिन नाडागुडे यांच्यासह डीबीचे पोलीस कर्मचारी, शहर पोलीस स्टेशन व ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते। या बीट मार्शल चार्ली कमांडोनी दिवसा 4 अंमलदार व रात्री 4 पोलीस अंमलदार मोटरसायकलवरून गस्त घालणार आहेत। शहरातील वाढती गुन्हेगारी व दिवसाढवळ्या पहाटे मंगळसूत्र मोबाईल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन यांनी दिली। संदीप पाटील, AIN न्यूज, उदगीर। माननीय पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे साहेब यांच्या संकल्पनेतून लातूर शहरामध्ये जशी चार्ली ही सिस्टीम चालू आहे, म्हणजे प्रत्येक व्हेकल म्हणजे मोटरसायकलवर 2 कर्मचारी असतात, त्यांच्याकडे वॉकी टॉकी आणि एक MDT डिव्हाइस म्हणून देण्यात आलेले आहे। त्याच धर्तीवर उदगीर शहरात राऊंड द क्लॉक म्हणजे 24 तास 2-2 जोड्या दिवसा आणि रात्री पोलीस कर्मचारी हे गस्त घालतील, त्यांना त्यांचा जो भाग आहे तो वाटून देण्यात आलेला आहे। जे काही कॉल येतील, म्हणजे जिथे कुठे काही गुन्हा झालेला आहे किंवा काही तक्रार आलेली आहे, तर त्या ठिकाणी ते तत्काळ भेट देतील। त्याकरता 112 हे जे MDT डिव्हाइस दिलेले आहेत ते त्यांच्याकडे दिलेले आहेत। आणि याद्वारे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण सर्व या सुविधेचा लाभ घ्यावा। 112 कॉल केला तर तत्काळ आपल्याला पोलीस मदत ही मिळू शकते। त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे। दिवसा 4 कर्मचारी आणि रात्री 4 कर्मचारी हे कार्यरत असणार आहेत।